बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत द बातम्या पाहूया विस्तारानं गेले पंधरा दिवस वादग्रस्त ठरलेल्या जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेण्यासाठी नगरविकास मंत्रालयानं महापालिकेकडे प्रस्ताव मागवला आहे खरेदीदारांना पर्यायी जागा देऊन जयप्रभाचं अस्तित्व कायम राहावं अशी सूचना आपण नगरविकास मंत्रालयाला केली आहे त्याला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक नजरेसमोर ठेवून स्टुडिओच्या प्रश्नावर काही विरोधक आपल्याला ना ग्राहक बदनाम करतायत असा आरोपही क्षीरसागर यांनी केला कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी स्टुडिओज एल एल पी या कंपनीनं दोन वर्षांपूर्वी जयप्रभा स्टुडिओची जागा विकत घेतल्याचं त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे या खरेदी व्यवहारात राजेश क्षीरसागर यांच्या दोन मुलांचा सहभाग मुला या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली आहे या पार्श्वभूमीवर आज क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली जयप्रभा स्टुडिओच्या जागेशी जनभावना जोडल्या गेल्यात या जागेतील ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन होण्यासाठी राज्य राज्य शासनानं आपल्या मुलांच्या कंपनीला पर्यायी जागा द्यावी त्यानंतर स्टुडिओची जागा शासनाच्या ताब्यात देण्यास तयार आहोत असा प्रस्ताव फर्मच्या सर्व भागीदारांच्या वतीनं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढे ठेवला आहे त्यांनी हा प्रस्ताव कायद्याच्या कसोटीवर तपासून पाहण्यासाठी सचिवांना आदेश दिले आहेत अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली पण या करवीर नगरीतील जनता जनतेच्या भावनांचा आदर करत महालक्ष्मी स्टुडिओ की जनतेच्या भावनांचा आदर ठेवत ही जागा महापालिकेनं ताब्यात घ्यावी आणि महापालिकेनं त्यांना बदली जागा द्यावी याविषयी मी सन्माननीय नगरविकास मंत्री एक श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घेतली आणि त्या पद्धतीनं महालक्ष्मी आणि माझं पत्र त्यांना सादर केलं त्यांनी याला प्रथमदर्शनी अनुमती दर्शवली येत्या तीन महिन्यात जयप्रभा स्टुडिओचा प्रश्न सुटेल असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त करत आंदोलकांनी आता आंदोलन थांबवावं असं आवाहन केलंय श्री महालक्ष्मी स्टुडिओ मध्ये आपली दोन मुलं ऋतुराज आणि पुष्कराज यांची केवळ प्रत्येकी तेरा हजार रुपयांची भागीदारी आहे मुलं संज्ञान असल्यामुळे त्यांना कायद्यानंच कोणताही व्यवहार व्यवसाय करण्यास मान्यता आहे तरीही आपण जनभावनेचा आदर करण्यासाठी जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव द्यावा असं नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सुचवलंय त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय यापूर्वी जयप्रभा स्टुडिओची सात एकर जागा विकली तेव्हा आंदोलक का गप्प होते असा सवाल क्षीरसागर यांनी उपस्थित केलाय गेले काही दिवस विरोधक या प्रश्नाचं राजकारण करतायत कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आपल्याला नामोहरम करण्यासाठी विरोधकांचे हे षडयंत्र आहे असा आरोप क्षीरसागर यांनी केलाय निश्चितपणे राजकारण म्हटलं तर षडयंत्र आलंच आणि मग होणारी पोटनिवडणूक ही या शहरातील लोकांनी आता स्वतःच्या हातात घेतलेली आहे कारण गेल्या दोन वर्षामध्ये जनतेसाठी कोण असतं त्यांनी ओळखलेलं आहे म्हणजे नियुक्त लोकप्रतिनिधी दी कशा पद्धतीनं वागत होते आणि मी कशा पद्धतीनं काम करत होतो आणि गेल्या दहा वर्षातलं काम हे निश्चितपणे त्यांनी बघितलेलं आहे आणि लोकांनी ठरवलेलं आहे की पोटनिवडणुकीमध्ये परत एकदा मला विजयी करायचा आहे आणि म्हणून विरोधकांनी याची दास्ती घेऊन निश्चितपणे मला षड मला पराभव करण्यासाठी हे षडयंत्र रचलेलं आहे पण त्यामध्ये ते यशस्वी ठरणार नाहीत गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत आपण कोल्हापूर शहराच्या विकासासाठी चारशे कोटी रुपयांचा निधी खेचून आणला विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून जनतेच्या हितासाठी पुन्हा कार्यरत आहे विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोधा विरोध न करता शहराच्या विकासासाठी सहकार्याचा हात पुढं करावा असं आवाहन क्षीरसागर यांनी केलं